थकी बनी आणि मी तिघीही वाटाघाट करीत बसलो. काय करावे काहीच ठरेना. वैवाहिक आयुष्याचा मला तिटकारा आला होता, पण हे बंधन सहज तोडून टाकणे इतके सोपे नव्हते. सैतानासारखा कायदा आ वासून समोर उभा राहिलेला होता. नानाच्या चांगुलपणावरच सर्व काही मदार होती. मी लग्न केले ही चूक केली हे सर्वानुमते ठरले, पण चूक तरी कशी? जाणून बुजून मी तो प्रयोग करून पाहण्याचे ठरवले होते. तो प्रयोग पुरा झाला, पण त्याच्या अयशस्वीतेतच त्याचा यशस्वीपणा होता. लग्न करणे ही चूक आहे हे लग्न केल्याशिवाय मला कळले नसते. नानाची न बोलता अरेरावी सुरूच होती. त्याने एक प्रकारे माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा उपक्रम सुरू केला होता. खाणावळीत पंक्तीवर भेटणारी दोन माणसे जितक्या शिळोप्याच्या गोष्टी बोलतात तितकेच आमचे संभाषण होत असे. एके दिवशी मनाचा निर्धार करून मी या विषयाची फोड करण्याचे ठरवले. रात्रीचे जेवण झाल्यावर नाना बहुतेक कुठल्या तरी क्लबात, नाटकाला किंवा सिनेमाला एकटाच जात असे. त्या क्रमाला अनुसरून तो जायला निघाला असता मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, नाना आज मला काही बोलायचं आहे, बाहेर नाही गेलं तर नाही का चालणार? समोरच्या इझी चेअरवर अंग टाकून नाना म्हणाला, सुखासमाधानानं का मी बाहेर जात असतो? तुझ्याच उपेक्षेमुळं मला बाहेर जावं लागतं, नाहीतर मला बाहेर जाण्यात सुख का आहे? खरं आहे, मी म्हटलं, ते मला कळतं आहे आणि त्यासाठीच मी आज एकदा मन मोकळं करून बोलणार आहे. मी थोडा वेळ थांबून त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. त्याचा चेहरा निर्विकार होता. मी म्हटले, ऐक नाना, पहिल्यांदा मी मॅटर्निटी होममध्ये गेले त्यावेळी नोंदबुकात तू माझं नाव गोधुबाई चितळे असं कसं लिहिलंस? आठवतं ना? माझ्या नावापुढे आधी बाई का लावलंस? तू आपलं नाव लिहिताना कधी नारायणराव गंगाधरराव चितळे असं लिहितोस का? नाही ना? मग माझ्याच नावापुढं बाई लावण्याची जरुरी तुला का वाटली? उत्तरासाठी मी क्षणभर वाट पाहिली, पण तो काहीच बोलत नाही असे पाहून मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. ठीक आहे, काही आधारच नाही तर तू तरी काय उत्तर देणार? ते एक झालंच, पण चितळे आडनाव का लावलंस? माझं आडनाव चितळे आहे का? कायद्याच्या दृष्टीनं तुझं नाव चितळे आहे. मी गोखले आहे, मी गोखले आहे असा तू किती जरी कंठशोष केलास तरी कायद्याच्या दृष्टीनं तू चितळे आहेस. तू गोखले नाव लावलंस काय आणि चितळे नाव लावलंस काय, दोन्हीही सारखीच? विषयांतर करू नकोस, ही दोन्ही सारखीच नाहीत. ही दोन्ही सारखीच असती तर आपल्या लग्नाच्या वेळी एवढं कुरुक्षेत्र माजलं नसतं. ही दोन्ही सारखीच असती तर काकांबरोबर भांडून टीजभर खोलीत नववधूसह आपत्तीत राहणं तुला भाग पडलं नसतं. ही दोन्ही सारखीच असती तर माझा भाऊ देखील मला पारखा झाला नसता. खरं आहे, पण त्या गेल्या गोष्टी आहेत. त्यावेळी तत्वासाठी आपण क्लेश सहन केले, त्या क्लेशाचं कार्य झालं. एकमेकांसाठी एकमेकांनी काहीतरी स्वार्थ त्याग केला आहे हे ठरून स्नेह दृढावला, तत्वाचं प्रतिपालनही झालं. पण पुढल्या आयुष्यात, या सुखाच्या आणि स्वातंत्र्याच्या आयुष्यात तीच गोष्ट घेऊन घाशीत बसण्यात काय अर्थ? तुला मूल होणार हे पाहताच मला आठवण झाली, माझे पण आठवला. आज माझं मूल जन्माला येणार ही कल्पना ज्यावेळी मनात आली त्यावेळी साहजिकच तुझ्या नावापुढं चितळे नाव घालावं असं मला वाटलं. यात काही गैर झालं असं मला तरी वाटत नाही. मी रागाने उसळून म्हटले, पण मला वाटलं कायद्याच्या दृष्टीने कुठलंही नाव लावणं हे जर सारखंच आहे तर माझ्या तत्वासाठी तरी तू गोखले हेच नाव लिहिलं पाहिजे होतंस, पण तू बुद्धिपुरस्सर चितळे नाव लिहिलंस. तुला आपलं नाव माझ्यावर लादायचं होतं म्हणून तू ही लबाडी केलीस. त्यावेळी मला विचारलं असतंस तर कदाचित मी होय सुद्धा म्हटलं असतं. होय ना? नाना चटकन म्हणाला, माझी तशीच कल्पना होती. आपणा उभयतांमधील परकेपणाची वृत्ती नाहीशी झालेली आहे असं त्यावेळी वाटायला मला सबळ कारण होतं. आपल्या अभिन्नत्वाचा पुरावा त्या घटकेला अस्तित्वात येणार होता. त्याचमुळं भिन्नपणाची भावना, परकेपणाची वृत्ती माझ्या हृदयात आली नाही. अगदी सहजासहजी, अगदी नकळत तसं नाव लिहून मी गेलो आणि ते तसं नाव लिहून जाईपर्यंत दुसरी कोणतीच कल्पना माझ्या मनात आली नाही. नानाच्या चेहऱ्यावर जरी कोणताही उत्कट विकार यावेळी दिसत नव्हता तरी ज्या प्रकाराने तो प्रत्येक शब्द मोजून मापून योजित होता त्या प्रकारावरून त्याचे बोलणे बनावट आहे अशी माझी खात्री पटली. मी म्हटले, काहीही म्हण, हा आफ्टर थॉट आहे, यात सत्याचा लवलेशही नाही. तुला तसं वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे,
असे म्हणून तो चटकन उठून निघून गेला. माझी बोलण्याची उकळी तिथल्या तिथेच विरून गेल्यामुळे माझ्या अंगाचा भडका झाला. बिछाण्यावर पडले तरी मला झोप लागेना, सारखे विचारांचे काहूर माजले होते. माझा खंबीरपणाचा अभिमान नाहीसा होऊन गेला होता. नानाने दांभिकपणाच्या जोरावर मला फसवून माझ्याशी लग्न केले असे पुन्हा पुन्हा मला वाटू लागले. आईच्या मृत्यूमुळे बधीर झालेल्या माझ्या मनस्थितीचा त्याने गैरफायदा घेतला. मला आठवण झाली, त्यानेच गैरफायदा घेतला असे म्हणणे चुकीचे झाले असते. गैरफायदा घेण्याची ही संधी त्याला मीच आणून दिली होती. पण माझ्या तोंडून लग्नाची मागणी त्याच्यापुढे करण्याचा जो प्रसंग आला तो घडवून आणण्याची कारवाई त्याने कित्येक दिवस चालवली होती याचीही मला आठवण झाली. माझा अभिमान नाहीसा झाला तो याचमुळे. त्याच्या पायाशुद्ध प्रयत्नाला मी बळी पडले हे जरी खरे होते, मूर्खपणा जरी माझ्या पदरी आला होता तरी तो त्याच्या बुद्धिपुरस्सर प्रयत्नामुळे होता. मला विचार पडला, एखादी गोष्ट केव्हा तरी घडवून आणण्यासाठी मनुष्य वर्षानुवर्ष धीमेपणाचा सारखा प्रयत्न करीत राहील काय? प्रत्यक्ष उदाहरण माझ्या समोर होते, पण प्रयत्नाचे कारण काय? कोणत्या उद्देशाने त्याने एवढे दीर्घ प्रयत्न केले? माझे मलाच हसू आले. प्रश्न आत्माभिमानाचा होता खरा, पण तो खरा होता. एक असामान्य बुद्धिमान मुलगी, मी समोर आरशात पाहिले, एक असामान्य सुंदर मुलगी आपली पत्नी व्हावी असे कुणाला वाटणार नाही. ICS झालेले सुप्रतिष्ठित मुलगे मला न पाहता सुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार झाले होते. मी लग्न करणार नाही असे म्हणत होते. माझ्या नकारानेच त्याला चेव आला. लग्न न करण्याचा एवढा दिमाग मिरवणाऱ्या या बुद्धिमान आणि सौंदर्य संपन्न मुलीला आपली बायको करीन तरच आपला पुरुषार्थ असे कुणाही महत्वाकांक्षी माणसाला वाटणे स्वाभाविक होते. तसेच त्याला वाटले असावे. त्याने प्रयत्न केले, त्यात त्याला यश आले आणि माझी सपशेल फजिती झाली. हा मूर्खपणा माझा होता हे उशिरा का होईना मला कळले. ते कळून आल्यावर देखील मी आल्या परिस्थितीला मान वाकून स्वस्थ बसावे काय? मी जसजसा विचार करू लागले तसतसा मनाचा निश्चय बळावत चालला. काहीतरी करून या बंधनातून मोकळे व्हावे असा मी निश्चय केला. त्या निश्चयाच्या समाधानाने मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी जेवण होताच ज्यावेळी मी माझ्या नोकरीवर जायला निघाले त्यावेळी नानाने मला क्षणभर थांबण्यास सांगितले. तो म्हणाला, गोदू, मी बोलतो याची मला क्षमा कर, पण आता माझा नाईलाज झाला आहे. तुझ्या काल रात्रीच्या बोलण्यामुळे मी असं बोलतो आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस. त्याचा आणि याचा काही संबंध नाही. तू काल तसं बोलली नसतीस तरीही आज तुला मी हे सांगणार होतो. कालची चर्चा करताना तू जी भाषा वापरलीस ती कितीही प्रमाणशुद्ध असली तरी सभ्यपणाला विसंगत आहे. कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्यासमोर अशी भाषा वापरणार नाही. शट अप, मी म्हटले. नवरा म्हणजे स्त्रीचा कुणी वरिष्ठ अधिकारी का? वडील माणूस का? शासन करता राजा का? नवरा म्हणजे असा कोण की बायकोनं त्याच्यासमोर नांगी टाकली पाहिजे? मित्रामित्रातल्या भाषेला कधी प्रत्यवाय असतो का? परिमाण असतं का? मी बोलताना सभ्यपणा सोडला नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. यापेक्षाही जास्त कठोर, जास्त उघड्या भाषेत मला बोलता आलं असतं. भाग्य माझं, तशी भाषा तू वापरली नाहीस. मांडीवर घेतलेल्या कुलुंग्या कुत्र्याला कुरवाळताना उच्चारायचे शब्द मला ऐकायला नको आहेत. माझ्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर मला पाहिजे आहे. होय ना, अगदी कठोरपणे नाना म्हणाला. ऐक तर, मला व्यवहारात वागायचं आहे. व्यवहाराबाहेर चालून माझा धंदा होणार नाही. इतर चार कुटुंबांचे जसे आचार विचार असतात तसेच आचार विचार ठेवणं आम्हाला भाग आहे. आपली काही तत्व असतील, धैर्य असतील, पण ती आपली आपल्याजवळच ठेवली पाहिजेत. लोकलज्जा सोडून धंदा उद्योग होणार नाही. ठीक आहे, तुला धंदा उद्योग होत नसला तर मी धंदा उद्योग करते. तू घरी स्वस्थ बैस आणि घरी स्वस्थ बसल्यामुळे होणाऱ्या यातनांचा अंगी कर्तबगारी असता घरी स्वस्थ बसणं भाग पडण्याच्या यातनांचा काही दिवस तरी अनुभव घे. आश्चर्य आहे, काही न करता मोठेपणा मिळतो आहे. वकिलीनबाई म्हणवून घेता येतं आहे त्याचा तुला एवढा कंटाळा का यावा? माझ्या अंगी कर्तबगारी आहे असं मला वाटत आहे. म्हणून हा प्रयोग करून पाहायचं ज्यावेळी मी ठरवलं त्यावेळी मी तुला स्पष्ट विचारलं होतं. त्यावेळी तुझ्या कर्तबगारीवर मी मिरवावं हेच भाग्य माझ्या नशिबी येणार असं सांगितलं असतंस तर मी वेळी सावध झाले असते. मी माझी तत्व सोडली, ध्येय अभिमान गुंडाळून ठेवला तो एवढ्याचसाठी का? सर्वस्वाची होळी करावी
आणि जगाच्या जमा खर्चात कुठं सुद्धा जागा मिळू नये हे बायकांचं भाग्य आहे ते मला माहीत आहे, पण तुझ्यामुळं भागीदारीची परंपरा मोडेल अशी माझी अपेक्षा होती, ती तू खोटी ठरवणार का? एक सुस्कारा सोडून नाना म्हणाला, माझा नाईलाज आहे, तुझे मुद्दे तुझ्या दृष्टीने जितके बरोबर आहेत तितकाच माझ्या आग्रहाला माझ्या कर्तबगारीचा आधार आहे। जोपर्यंत तू माझी पत्नी आहेस तोपर्यंत माझ्या आजच्या परिस्थितीत तरी तू नोकरी करता कामा नयेस। मी असा हुकूम करीत नाही, आग्रहानं सांगतो, काकुळतीनं सांगतो, तेवढी माझी निराशा करू नकोस। असे म्हणून नाना एकदम उठून गेला। माझे भाग्य मला कळले, आता शेवटचाच उपाय। त्या दिवशी ठकी आली त्यावेळी सकाळच्या संवादाची चर्चा झाली। अनुभवामुळे तिचे मन कठोर झाले होते। लोकेशनेचा मला जरी मोठा बागुलबुवा वाटत नसे तरीही लग्न झाल्यापासून मी ज्या प्रकारचे माणसाळलेले आयुष्य कंठले त्यामुळे माझ्या ठाई एक प्रकारचा स्वाभाविक दुबळेपणा आला होता। धडाक्या सरशी कोणतीही गोष्ट करण्याची पूर्वीची तडाखेबंद वृत्ती लुळी पडली होती। म्हणूनच ठकीच्या आश्वासनाने मला धीर आला। ती म्हणाली, माझा अनुभव मी तुला सांगितला आहे, बनीचा अनुभव तुझ्या समोर आहे। बनीला टाकल्यावर तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं, पण बनीला मात्र दाही दिशा मोकळ्या झाल्या। माझी खात्री आहे की सामंत दादा जर भेटले नसते तर आज ती कुंटण खाण्यात असती। तुझी परिस्थिती तशी नाही, तू स्वतः शिकली आहेस, तुला नोकरी करता येईल। तुझ्या वडिलांनी तुझ्या नावावर बरीच मोठी रक्कम ठेवली आहे, तिच्या व्याजातून सुद्धा तुझा चरितार्थ चालेल। अशी परिस्थिती असता तू या सक्तीच्या गुलामगिरीत का राहावंस? माझी खात्री आहे, मी तुम्हा दोघांचेही स्वभाव पाहत आले आहे, तुमचा संसार सुखाचा होणार नाही। मी तुझ्या संसारात विष कालवित नाही, पण तुझी वृत्ती मला माहीत आहे, त्यामुळं मला साहजिकच असं वाटतं। पहिल्यानंच मी तुला सांगितलं की नाना दुर्जन आहे, एक व्हिलन आहे। पायाशुद्ध रीतीने तो पहिल्यापासून डाव टाकीत आला आहे, त्यात त्याला यश मिळालं। आता परिस्थिती त्याच्या हाती आहे, कायद्याच्या दृष्टीनं तुला कसलाच अधिकार नाही। मनोवृत्तीच्या भावना कायदा ओळखीत नाही, सावध होण्याची वेळ हीच आहे। पत्नी या नात्यानं तू त्याच्याशी वागत नाहीस हे तो किती दिवस सहन करील? व्यावहारिक नीतीची बंधनं तोडणं त्याला अशक्य नाही। तो पुरुष आहे, त्याला कुणी नाव ठेवणार नाहीत। तो तसं सांगू लागला असं तुझ्या नजरेला आलं तर तो धक्का तुला सहन करवणार नाही, त्यावेळी तुला घर सोडावं लागेल। त्यापेक्षा यावेळी मोकळी होशील तर त्याचाही मार्ग मोकळा होईल। माझी खात्री आहे, कादंबरीतील नायकासारखा तो तुझ्यासाठी सुस्कारे टाकीत स्वस्त बसणार नाही। त्याचं कार्य झालं आहे, तुझ्याशी लग्न करणार नाही असा दिमाग मिरवणाऱ्या तुझ्याशी लग्न करून त्याला कृतकृत्यता आली आहे। तो मोठा धोरणी मुत्सद्दी आहे, एकदम आपलं रूप उघड करणार नाही। हळूहळू पायरी पायरीनं काळ वेळ पाहून तो आपलं स्वरूप उघड करू लागेल, त्यावेळी हीच पाळी तुझ्यावर येईल। गाजराची पुंगी मोडून टाकतात तसं तुला फेकून दिल्याचं समाधान त्याला मिळू देऊ नकोस। आपणहून तू त्याला सोडून जाशील तर त्याच्या अभिमानाला तेवढाच फटका बसेल। असे बोलून ती स्तब्ध राहिली। प्रत्येक शब्द अगदी तोलून मापून तिच्या तोंडून निघत होता। तिच्या भाषणात विकारवशतेचा लवलेशही नव्हता, त्यामुळे आधीच तयार असलेल्या माझ्या मनावर त्याचा योग्य तो परिणाम झाला। ती पुन्हा बोलू लागली, एखाद्या व्यवहाराच्या तडजोडीसाठी जशी चर्चा करायची तशाच दृष्टीने मी या विषयाकडे पाहते आहे। तुझ्यापुढे दोन मार्ग आहेत, एक आहे त्या स्थितीत समाधान मानून राहणं आणि दुसरा नानाच्या घराबाहेर पडून स्वतंत्र होणं। आज तो तुला नोकरी करू नको म्हणतो आहे, उद्या कदाचित तो माघार घेईल, नोकरी कर असंही म्हणेल, पण तसं का म्हणेल हे तुला आज कळणार नाही। ध्यानात ठेव, तो वकील आहे, डाव प्रतिडाव करायची त्याला सवय आहे, पुन्हा तो सावध होईल। पूर्वी पड खात होता तशी आताही कित्येक वेळ पड खाईल, पण त्यामुळं तुझ्या आयुष्याचं मातेर होईल। तो तुला अशा वेळी टाकील की त्यावेळी तुला काहीच करता यायचं नाही, त्यावेळी तुला बरीच मुलं झालेली असतील। मुळीच नाही, आता यापुढं मुलं होण्याची भीती नको, मी ईर्ष्यापूर्वक म्हटले। माझ्या आवेशयुक्त उद्गारामुळे आलेल्या हशाला मोकळा वाव देऊन ती म्हणाली, बाई ग, हा अभिमान व्यर्थ आहे, तू कितीही निश्चय केला असतरी तो टिकणार नाही। पुरुषाची तुला परीक्षा नाही, तशी असता तर नानाच्या लफंगेगिरीला भाळून अशी फसली नसती। तू कोणताही निश्चय केला असतरी त्याला चेव येणार, तुझे निश्चय हाणून पाडण्यातच त्याला खरा पुरुषार्थ वाटणार।
तू पुन्हा फसशील. मी पुन्हा म्हणते, तू पुन्हा फसशील. त्यात काही विशेष नाही. तशी फसलीस तर ती एक क्रमप्राप्त गोष्ट होईल. ज्या प्रकारचा निश्चय तू केला आहेस तसला निश्चय पार पाडायला तेवढंच कडक पथ्य पाळावं लागतं. त्याच्या घरी राहून ते साधणार नाही. त्याच्यासाठी आयुष्याची दिशाच बदलली पाहिजे. आम्हा लोकांची फार मोठी सोय आहे असं पथ्य पाळीत बसायची जरुरी नाही. उच्चवर्णीय म्हणून मिरवण्यासाठी आम्ही कायद्याची बंधनं स्वतःला घालून घेतली नाहीत. आमचा आयुष्यक्रम स्वाभाविक आहे, अगदी देवाघरचा आहे. बायको पत्करली नाही तर तिला टाकून नवरा जशी दुसरी बायको करतो, त्याच न्यायानं आम्ही शूद्रांच्या बायका नवरा पत्करला नाही तर दुसरा करतो. तो नवराही वाटल्यास दुसरी बायको करतो. दोघंही पुन्हा लग्न करून आपापल्या उद्योगधंद्याला लागतात. तसं तुमचं नाही. तुमच्या पुरुषांसाठी देवाघरचा कायदा आहे, पण बायकांसाठी माणसाघरचा कायदा आहे, पुरुषाघरचा कायदा आहे. आमच्यात देखील काही शहाणे हल्ली निपजू लागले आहेत. उच्चवर्णीय पांढरपेशांचे आचार विचार उचलून आमच्या सुखाच्या संसारात विष कालवू पाहताहेत. आज पांढरपेशांची संख्या फार क्षुल्लक आहे, पण आमच्यातल्या या शहाण्या लोकांच्या प्रयत्नानं जर हा पांढरपेशेपणा आम्हा मागासल्या लोकात शिरला तर बहुसंख्याक स्त्री जातीच्या जन्माचं मातेर होणार. वरच्या जातीला खालच्या जातीत येऊन बाटता आलं असतं तर मी तुला शूद्र हो असं सांगितलं असतं. पण हिंदू धर्माचे कायदे ज्या दुरात्म्यांनी रचले आहेत त्यांनी शूद्राला ब्राह्मण व्हायला जसा वाव ठेवला नाही तसाच ब्राह्मणाला शूद्र होता येत नाही. आणि त्यांनी तरी शूद्र होण्याचा विचार का करावा? शूद्राचार करून जर उच्चवर्णीयत्व कायम राहतं तर शूद्र व्हायची आवश्यकता उच्चवर्णीयांच्या पुरुषांना का भासावी? वाईट स्थिती आहे ती उच्चवर्णीय स्त्रियांची. पण पातिव्रत्याच्या फुंकरीनं पुरुषांनी त्यांना भारून ठेवलं आहे, त्याचाच मोठा बोजवारा केला आहे. आणि त्या बोजाखाली बिचाऱ्या पांढरपेशा बायका चेंगरून मरत आहेत. नुसत्या मेल्या असत्या तर त्याचं मला वाईट वाटलं नसतं, पण त्यांच्या सरणावर उच्चवर्णीय पुरुष पोळी भाजून घेत आहेत याच गोष्टीचा मला मोठा द्वेष येतो. उच्चवर्णीय बायकांना घातलेली बंधनं काढून टाका आणि मग ब्राह्मण पुरुषांचं ब्राह्मण्य कितीसं टिकतं ते मला दाखवा. बायकांच्या चितेवर पांढरपेशांच्या पांढरपेशेपणाची इमारत उभारली आहे. तुम्ही पांढरपेशा बायका जर जाग्या व्हाल, मानवी जीवनाला स्वाभाविक असणारे शूद्रांचे सर्व आचार जर पत्कराल, तर उच्चवर्णीय हा शब्दच हिंदुस्थानातून नाहीसा होऊन जाईल. काय या पुरुषासाठी तुम्ही ही बंधनं पाळावी? त्यात तुम्हा बायकांचा काय फायदा आहे? आध्यात्मिक उन्नतीची आंधळी सोंग माझ्या काटेकोर बुद्धीला पटत नाहीत. आध्यात्मिक उन्नती तेवढी बायकांसाठीच आहे का? ब्राह्मण बायकांसाठीच आहे का? ब्राह्मण पुरुषांचा स्वैराचार त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या आड का येत नाही? तुम्हा बायकांनी हे त्यांना नको का विचारायला? म्हणूनच हे धर्मांतराचे प्रसंग येतात. अशी अडचण उभी राहते त्यावेळी धर्मांतर करणं हाच काय तो एक उपाय राहतो. असे म्हणून ती क्षणभर स्वस्थ राहिली आणि म्हणाली, या गोष्टी बोलण्यात काय फायदा? जगाच्या उठाठेवी कशाला? सध्या आपण आपल्या पुरतं पाहूया. मला काय वाटतं ते मी तुला सांगितलं आहे, अगदी कठोरपणानं सांगितलं आहे. त्याचा नीट विचार कर, पुन्हा पुन्हा विचार कर, भविष्य काळावर नजर ठेवून विचार कर, आणि मग जे काय करायचं ते कर. वेळ हीच आहे. एकदा का या कर्दमात रुतत चाललीस की तुला हातपाय हलवता येणार नाहीत. या सर्व परिस्थितीतून मी गेले आहे. पाठ लावावा की तसंच राहावं, की ब्राह्मणांच्या बायकांप्रमाणे आध्यात्मिक जीवन कंठावं, याचा साधक बाधक विचार करूनच मी पुन्हा संसारात पडले आणि सुखी झाले. कुणी दुःखीही झाली असतील, पण सर्वच प्रयोग कुठं यशस्वी होतात? तू एक प्रयोग करून पाहिलास, ताकद असली तर हा दुसराही प्रयोग करून पहा, असा या तेल्याच्या मुलीचा तुला उपदेश आहे. भाषण संपताच ती मोठमोठ्याने हसली. मीही हसले, कारण तेल्याच्या मुलीचा हा शब्द उच्चारताना तिने असा काही आव आणला होता की गंभीर माणसाला सुद्धा त्याचे हसू आले असते. त्यानंतर तो विषय निघाला नाही. मुलीला घेऊन आम्ही खेळवीत बसलो. तिचे बारसे झाले नव्हते. आम्ही सर्वच तिला बबी म्हणत असू. ठकी बबीला खेळवत होती. तीही मोठ्या आनंदाने खिदळत होती. पण तिच्याकडे पाहत असता माझ्या जीवाची काहिली होत होती. अंतःकरणात कालवा कालव सुरू झाली होती. माझा निश्चय जरी आधीच ठरला होता तरी ठकीच्या प्रोत्साहनाने मला जास्त धीर आला. एक दोन दिवस मी विचारात घालवले. त्या दिवशीच्या भाषणानंतर नाना माझ्याशी फारसा बोलतच नव्हता.
अगदी जरुरीपुरत्या 4-2 शब्दापलीकडे बोलायचं तो टाळीत असे. त्याच दिवशी त्याने एक मोठी केस जिंकली होती. त्यात त्याची फारच प्रख्याती झाली होती. पैसाही भरपूर मिळाला होता. त्यामुळे त्याला एक प्रकारचा कैफ आला होता. त्याने स्वतःहून या आपल्या असामान्य कामगिरीची हकीकत मला सांगितली नाही. सहजी वर्तमानपत्राद्वारे ती माझ्या वाचनात आली. तेच सूत्र घेऊन मी विषयाला तोंड फोडण्याचे ठरवले.